नमस्कार मुलांनो, कसे आहात? परवा मी तुम्हाला अभ्यासासाठी वनस्पतीची पाने आणि पानांचा प्रकार असा एक व्हिडिओ पाठवला होता आणि मी असं म्हटलं होतं की आपण यानंतर वनस्पतीच्या अधिक भागांची माहिती घेऊयात. परवा मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं की वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की छोटंसं म्हणजे झाड असेल, जसं की आता हे तुळस आहे, तर याला रोपटं म्हणायचं. म्हणजे साधारण 1 ते 1.5-2 फुटापर्यंत उंच वाढणाऱ्या वनस्पतींना आपण रोपटं म्हणतोय. ही ओवावर्गीय वनस्पती आहे, ओवा, तर हे सुद्धा रोपटं आहे. आता त्यानंतर आपण पाहतोय जास्वंद. तर हे काय होणार आहे, थोडंसं 1-4-5 फूट जेव्हा ही वनस्पती वाढते किंवा त्याहून अधिक, त्याला आपण झुडूप म्हणतो. आणि अगदी मोठाच्या मोठा वृक्ष, म्हणजे अगदी अनेक काय म्हणू आपण की साधारण 50 फूटसुद्धा त्याची उंची असू शकते. तर साधारण 10 फुटापेक्षा उंच असलेल्या झाडांना आपण वृक्ष म्हणूयात. तर पहा, रोपटं, झुडूप आणि वृक्ष. आणि ज्या वनस्पतींना स्वतःचा आधार नाही, ज्याचं खोड कमकुवत असतं, ती वेलवर्गीय वनस्पती. आपण इथं पाहतोय की ही काकडीची जी वनस्पती आहे ही वेलवर्गीय वनस्पती आहे, किंवा इथे ही जी गोकर्ण आहे ही सुद्धा वेलवर्गीय वनस्पती आहे. ती वेलाच्या माध्यमातून पुढे जाती आहे. आणखीन एक वनस्पतींचा प्रकार मी तुम्हाला सांगितला होता की काही वनस्पती वार्षिक असतात, काही द्विवार्षिक असतात, काही बहुवार्षिक असतात, किंवा काही अगदी द्विमासिकसुद्धा असतात. जसं की काकडीचा वेल हा जो आहे हा अगदी 2 महिनेच टिकणार आहे. तर आता हे गुलाबाचं झाड किंवा जास्वंदाचं झाड हे अनेक वर्ष आमच्या बागेमध्ये, हे बहुवार्षिक वनस्पती आहे. आता आणखीन एक मला फुलांचा वनस्पतींचा प्रकार सांगायचा आहे, तो म्हणजे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. सपुष्प वनस्पती म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स, द प्लांट्स विच हॅव फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स. ज्या वनस्पतींना फुलं येतात ती सपुष्प वनस्पती, पुष्पासहित असलेली. जसं की जास्वंद, जसं की तुळस, जसं की इथे आपण पाहतोय गुलाब, ह्या सगळ्या सपुष्प वनस्पती आहेत. परंतु काही वनस्पतींना फुलं येत नाहीत, त्यांना आपण अपुष्प वनस्पती म्हणतो. नॉन फ्लावरिंग प्लांट्स, द प्लांट्स विच हॅव नो फ्लावर्स ॲट ऑल, दे आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. ही ओवा या नावाची वनस्पती आहे, याला कधीही फुलं येत नाहीत. किंवा इथे आपण गवती चहा पाहतोय, हा गवती चहा सुद्धा नॉन फ्लावरिंग प्लांट आहे. इथे आपण पुदिना पाहतोय, हे पुदिना सुद्धा नॉन फ्लावरिंग प्लांट आहे. हा जो कढीपत्ता आहे याला मात्र केव्हा तरी फुलं येतात, वर्षातून एकदा. ही फ्लावरिंग प्लांट आहे. आता इथे फुलं दिसत नाही आहेत, परंतु हे फ्लावरिंग प्लांट आहे. तर आता आपण फ्लावर, पार्ट्स ऑफ फ्लावर, याचा म्हणजे अधिकाधिक वनस्पती पण पाहूयात की कसे वेगवेगळी फुलं असतात. इथे आपण पाहतोय फुलांचा राजा, द किंग ऑफ फ्लावर इज कॉल्ड रोज, इज नोन ॲज रोज. तर हे रोज फ्लावर बघा इथे. आता हे म्हणजे रोज ही वनस्पती जी आहे ती काटेरी वनस्पती असते आणि त्यालाही अशा पद्धतीची फुलं येतात. त्याचं हे खालचा भाग जो आहे तो आहे कॅलिक्स, हा आहे करोला, आणि याच्यामध्ये अँड्रोशियम, गायनेशियम हे अब्सेंट असतात. इथे सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचे गुलाब पाहतोय. याचा करोला बघा कसा म्हणजे असा फुललेला आहे दोन्ही बाजूंनी. आणि आता आपण यानंतर सदाफुलीची वनस्पती पाहणार आहोत. पहा किती सुंदर सुंदर, तुम्ही चित्रात काढता तशी ही फुलं आहेत, सदाफुलीची फुलं आहेत. प्रत्येक फुलाला साधारण 5 पाकळ्या असतात आणि अशा ह्या गोंडस रंगाची सदाफुली तिथे पहा आपल्याला दिसतीये. याच्यामध्ये अगदी मध्यभागी तो कसा गडद रंग झालेला आहे आणि बाजूला तो फेंट फेंट फिकट फिकट होत गेलेला आहे. तर ही आहेत सदाफुलीची फुलं. आणि ही मुलांनो अगदी प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाढलेली ही सायलीची वेल आहे बरं का. ही सुद्धा वेलवर्गीय वनस्पती आहे आणि तिलाही अशी छान पांढरी फुलं येतात. त्याला साधारण 6, 7, 8 अशा कितीही पाकळ्या असतात. हे फुल सिमेट्रिक नसतं परंतु नाजूक असतं. आणि हां, आणखीन एक सांगायला हवं की काही फुलं ही सायंकाळी उमलतात, काही फुलं ही सकाळी उमलतात, असाही फुलांचा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायला हवा. हां, आणि मुलांनो तुम्ही ही जी वनस्पती पाहताय ना,
तर ही अगदी वेगळी वनस्पती बरं का, परंतु औषधी वनस्पती आहे. ही आहे अश्वगंधा. आणि ह्या अश्वगंधाची फुलं बघा कशी नाजूक नाजूक आहेत, पिवळ्या रंगाची आहेत. आणि इथे आपण पाहतोय की थोडंसं जे इथे तुम्हाला फूल दिसत आहे तर ते अश्वगंधाचं फूल आहे. अशी अनेक फुलं या वनस्पतीला येतात. आणि फुलं येऊन गेल्यावर पहा त्याच्यामध्ये कसं बीजसुद्धा तयार झाले, त्या ज्या ते गोल गोल दिसत आहेत तर ते सगळे बीजकोश आहेत. ते आता सगळी म्हणजे फळांची तिथे त्या ठिकाणी तो समूह आपल्याला दिसतो आहे. तर अशी अश्वगंधा आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत अश्वगंधाचे उपयोग. तूर्त आपण अश्वगंधाच्या फुलाचा आस्वाद घेतला. आणि हे पहा मुलांनो कशाचं फूल दिसत आहे, गुलाब वाटतं ना, पण नाही हा हा एक वेगळ्या प्रकारचा जास्वंद आपल्या बागेमध्ये आहे. आणि आता बघा तो म्हणजे त्याच्या ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या अगदी इतक्या सलग आहेत, त्या तशा तुटक तुटक आहेत, परंतु त्याची रचना मात्र गुलाबाच्या फुलासारखी दिसतीये. तर पहा आपण याच्या पाहतोय आता इथे या सेपल्स, हं, नंतर हे पेटल्स जे हा आहे कॅलिक्स. द बंच ऑफ सेपल्स इज कॉल्ड कॅलिक्स अँड द बंच ऑफ पेटल्स इज कॉल्ड करोला. आणि यामध्ये या जास्वंदाच्या फुलामध्ये जे फुलाचे आणखीन दोन महत्त्वाचे भाग असतात अँड्रोशियम आणि गायनेशियम हा मात्र अनुपस्थित आहे, दे आर नॉट सीन हियर. आता आपण आणखीन म्हणजे हे एक सांगायचं राहिलं की काही फुलं ही मोठ्या आकाराची असतात, तर इथेच पाहिले ना आपण. आणि याच्याच शेजारचं हे अश्वगंधाचं फूल मात्र अत्यंत छोट्या आकाराचं असतं. काही फुलं ही अनेक दिवस टिकतात, जसं की आता हे गुलाबाचं फूल आपल्या या झाडावर अनेक दिवस टिकेल, परंतु सदाफुलीचं फूल मात्र त्या मानाने लवकरच इथे ते कोमेजून जातं. किंवा इथे पाहतोय आपण ही गोकर्णाची फुलं, त्याचं आयुष्य मात्र फक्त एकच दिवस असतं. आणि इथे पाहतोय आपण ही किती सुंदर अशी शेवग्याची फुलं आहेत. मुलांना तुम्ही शेवग्याच्या शेंगा पाहिलेल्या असतात किंवा पाहिल्या असतीलही, परंतु अशी ही पांढऱ्या रंगाची आणि मध्यभागी पिवळ्या रंगाचे पोलन बॅग्स असलेले अँड्रोशियम आहेत आणि अगदी मध्यभागी गायनेशियमसुद्धा असलेलं हे शेवग्याचं फूल बरं का. हे सुद्धा अगदी कमी कालावधीमध्ये टिकतं आणि जेव्हा फूल पडून जातं मग त्यानंतर तिथे फलधारणा होऊन त्यापासून शेंग बनते बरं. हां, आणि हा मुलांनो बटन गुलाब बरं का, म्हणजे ऑफिस आर्स याला म्हणतात. आपण मागच्याही व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे. तर अशी ही किती सुंदर रंगाची फुलं आहेत, काही पांढरी फुलं आहेत आणि काही अशी गुलबक्षी रंगाची. ती बटन आर्स म्हणजे काय, सकाळी 10 वाजेपर्यंत उमलतात आणि 5 वाजता ती कोमेजून जातात, म्हणून काही लोक त्याला हौसेनं अगदी ऑफिस आर्स असं सुद्धा म्हणतात. याच्या शेजारी आपण जी बघतोय ही तुळस वनस्पती, जी की मी म्हटलं होतं की रोपटे प्रकारात मोडते, तुळशीला सुद्धा फुलं येतात बरं का मुलांनो. बघा किती सुंदर आणि नाजूक अशी ही जांभळ्या रंगाची फुलं आहेत आणि त्याला मध्यभागी असा छान अँड्रोशियम दिसतोय पिवळ्या रंगाचा. इथे पहा आणि ही किती किती नाजूक फुलं आहेत बघा. आणि ही फुलंसुद्धा जास्त दिवस टिकत नाहीत आणि ती अगदी अल्पायुष्य असतात. तर आपण म्हणत होतो की काही फुलं ही खूप काळ झाडावर टिकतात आणि काही फुलं अगदी अल्पकाळ टिकतात, त्यापैकी जास्वंद हे एक फुल आहे. जास्वंदाचं फुल हे भल्या सकाळपासून उमलायला सुरुवात होते, साधारण 8-9 वाजेपर्यंत संपूर्ण फुल हे उमलतं आणि संध्याकाळपर्यंत असं सुंदर फुल झाडावर आपण पाहू शकतो. मात्र सायंकाळ झाली की याच्या पाकळ्या या अशा मिटायला लागतात. तर आता आपण मुख्यतः पाहणार आहोत पार्ट्स ऑफ फ्लावर. देर आर 4 मेन पार्ट्स ऑफ फ्लावर. आता जेव्हा हे झाडावरून फुल येतं हा मोठा दांडा आहे, ओके, आणि दांड्यानंतर इथून ही फुलाला जी सुरुवात होते तर दिस इज कॅलिक्स विच इज जनरली इन ग्रीन कलर. कॅलिक्स, वॉट इज कॅलिक्स, द बंच ऑफ सेपल इज कॉल्ड कॅलिक्स. And then corolla, second part of the flower is corolla, which is the very important part. To colorful asto, ha jo corolla hai. What is corolla? The bunch of petals is known as corolla. Corolla manje apan ithe pahato he needle punja hai. Ki jala English madhe calyx mantle hai,
हे दलपुंज आहे ज्याला करोला म्हटलेला आहे. हा पुंकेसर आहे, इंग्लिशमध्ये याला अँड्रोशियम म्हणतात. अँड ऑन अँड्रोशियम देर आर अँथर्स ऑन विच देर आर पोलन बॅग्स विच आर इन येलो कलर्स हियर. तर फुलाचा तिसरा भाग आपण पाहिला की जो आहे पुंकेसर, आणि चौथा सर्वात आतील भाग जो आहे फुलाचा तो असतो स्त्री केसर. इट इज नोन ॲज गायनेशियम. अँड ऑन गायनेशियम दिस इज स्टाईल, तो त्याचा जो दांडा दिसतो आहे, अँड स्टिग्मा. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग आता बघा आपण फंक्शन ऑफ फ्लावर विल सी द फंक्शन ऑफ फ्लावर मेनली दिस करोला अट्रॅक्ट्स टू द इन्सेक्ट्स. आणि इन्सेक्ट्स अट्रॅक्ट केल्यावर काय होतात की यावर जर माशी बसली, कीटक बसला, तर हे पोलन ग्रेन्स त्यांच्या पायाला चिटकतात. आणि जर ते स्टिग्मावर बसले तर तेच पोलन या स्टिग्मातून या आतल्या पार्टमध्ये जातात आणि मग त्या ठिकाणी खाली या अँड्रोशियमच्या तळाशी, या पेटल सेपल्सच्या पेटल्सच्या तळाशी या ठिकाणी हा जो फुगीर भाग आहे. आता मी फुलाचं तुम्हाला डिसेक्शन करून नाही दाखवणार, पण तिथे ओवरी आहे. तर अशा पद्धतीने हे फूल एकतर कीटकांना आकर्षित करून घेतं, त्यामुळं इथे या म्हणजे जे काही आहे की आपण म्हणतो फर्टिलायझेशन होतं. आणि दुसरी गोष्ट, या फर्टिलायझेशननंतर मग फुलापासून बी तयार होतं. तर हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. फुलाचे भाग आपण पाहिले, त्यानंतर फुलाचं कार्य पाहिलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहिली. तर अशीच वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्यासुद्धा अवतीभोवती असतील, तुम्ही तीसुद्धा पहा. पुस्तकातील हा फुलाचे भाग, फुलाचा प्रकार, फुलांचं कार्य याचाही तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर टाका. आणि मुलांनो, हे परिसरातलं शिक्षण आणि पुस्तकातलं शिक्षण यांचं आपण एक उत्तम पद्धतीने कॉम्बिनेशन करूयात आणि आपल्याला डे टू डे लाईफमध्ये सायन्स जगता आलं पाहिजे हेही आपण लक्षात ठेवूयात. असंच आपण अधिकाधिक ज्ञान मिळवूया. पुढील भागामध्ये आपण फळाची माहिती घेऊयात. तोपर्यंत मस्त रहा, अभ्यास करत रहा.